वीज वितरण कंपनीच्या वतीनं ग्राहकांना देण्यात आलेल्या सरसकट बिलांची होळी तसंच सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथे वीज बिलाची होळी आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली आहे. यावेळी बोलताना भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे. एक अफवा उठली की चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अंडे खाल्ल्याने कोरोना होतो. सगळे पोल्ट्रीवाले उद्ध्वस्त झाले. शासन सक्षमपणे लोकांना सांगू सुद्धा शकले नाही की याचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही. पोल्ट्री धारक नाही संपला, साधा शेतकरी असेल त्याचा माल जागेवर राहिला, ते माल पोहोचवण्याची नेण्याची व्यवस्थेवर सुद्धा काम झालं नाही. ज्या सगळे मंत्री घरात बसून अनेक महिने अशा पद्धतीचं हे काम चालू होतं. कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन दिलं जातं, त्याचा काळा बाजार झाला. 5,000 रुपये होता होता लोकांना, त्याच्या आधी 40,000-40,000 एक एक इंजेक्शन ब्लॅकनी घ्यावं लागलं. अशा परिस्थितीत इतके वाईट पद्धतीने जीव वाचवायचा म्हणून माणूस धडपडत धडपडत वाटेल तसे पैसे गोळा करून त्या कोरोनाची लढाई करत होता. थोडक्यात त्या आजारामध्ये सुद्धा लोकांना एक दिलासा देण्याचं काम हे सरकार करू शकलं नाही. कोरोना सेंटरमध्येही महिलांवर अत्याचार होत होते, तिथेही विनयभंगाच्या घटना आपण ऐकल्या. अशा पद्धतीने हे सरकार सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी म्हणून कुठेतरी एकत्र आलेलं आहे आणि चाललंय म्हणून चाललंय. एकमेकाचा मन धरण्या करत हे चाललेला कार्यक्रम आहे. कोणाचा फोटो नसला तरी मोठं वादन त्याच्यामध्ये बॅनरवर होतं हे आपण कालच टीव्हीवर ऐकलं. आणि म्हणून आपल्याला वीज बिल भरायचेच नाहीत, भरणारच नाहीत आपण, कारण भरू शकत नाही. खिशात जर दमडी नाही, उद्योग व्यवसाय ठप्प, शेती व्यवसायातून 4 पैसेही मिळत नाही, असं असताना सामान्य माणसांना नोकऱ्या नाही, बेरोजगारी, टॅक्सी चालक रिक्षा चालक यांच्या अनेक वर्ष अनेक महिने रिक्षा दारात उभ्या, टॅक्सी दारात उभ्या, सगळं वाहन चलन सगळं बंद. खर तर मी विचार करते काय रिक्षा संघटना वगैरे या शिवसेनेच्या आहेत बऱ्याचशा महाराष्ट्रभर. शेजारच्या राज्यांनी 5-5, 10-10 हजार रुपये त्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांच्या खात्यावर दिले. अहो हे त्यांचे होऊ शकत नाही, हे आपल्या सामान्याचे काय होणार, त्यांच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा हे मंडळी होऊ शकत नाही. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या बरोबर भाजपा निरीक्षक अशोक पवार, शरद थोरात, साहेबराव रोहम, दत्ता काले, कैलास खैरे, विनोद राक्षे, स्वप्नील निखाडे, रवींद्र पाठक आदींसह भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. जागर जनस्थानसाठी योगेश डोके, कोपरगाव.